आज काय ते माझ्या डोक्यावर कर्ज येते हो दादा पण तू मार्ग काढला होतास ना मग मार्ग काय मार्ग काढणार आहे काय मार्ग काय काढणार आहे थोडे पैसे गोळा केले होते इकडून तिकडून त्यांना द्यायला इथं थोडे दिवस तरी त्यांचं तोंड गप्प ठेवता येईल म्हणून बरं मला सांग आता किती कर्ज डोक्यावर हे सगळं तुला आता इथे सांगू का इथे हवा हिशोब फोनवर नाही सांगता येणार आणि काय ग सोनिया आज अचानक दादाची आठवण कशी आली का तुला दादा मला कळलंय की तुझ्या जीवाला धोका आहे ते मलाही माहिती आहे आज नाही तर उद्या उडवणार आहेत ते मला आता तर पैसे पण देणं लागतो त्यात अजून कोणतरी बाप आलाय त्यांचा पल्लाल म्हणून तुला कोणी सांगितलंय ते जाऊ दे ते हे बघ या सगळ्यात तू नको पडूस सोनिया फक्त मला काही झालं तर आपल्या फादर आणि आईची जबाबदारी घे दादा तुला काहीही होणार नाही कळलं नाही गं फार वाईट अडकलोय तू सांभाळून घे म्हणजे मला कधी काही होऊ शकतं सोनिया मी फक्त तुला काय सांगतोय तेवढंच मी जरा आता घाईते मी तुला नंतर फोन करतो अरे दादा पण मी हॅलो ए पांढऱ्या साहेबांनी बोलवलंय लगेच येतो तुला हो म्हणजे मावशींनी बबन काकांसाठी चहा मागव बघा मी तुमच्यावर ओझ बनून नाही रवतले बघा काहीतरी काम द्या बघू मी फुकटचा नाही खाणार बसून बबन देऊ तुम्हाला आम्ही नक्की काम देऊ नक्की द्या म्हणजे बोलू त्याबद्दल होय त्याच म्हणते मी ताई थँक्यू हे बघा तुम्ही कामाची काही काळजी वगैरे करू नका तुम्ही आधी शांतपणे चहा घ्या बरं सोनिया तू युवराजशी बोललीस का हो दादा म्हणाला की ज्या लोकांकडून त्याने बिझनेस साठी पैसे घेतले होते ते त्याला आता धमक्या द्यायला लागले आणि त्या लोकांच्या मागे बल्लाळ आहे असंही दादाला कळलंय आय थिंक वी शुड हेल्प युवराज हो दुष्यंत तू एक काम कर तू त्याला भेटून घे त्याच्याशी बोल आणि लागेल ती मदत कर त्याला येस डॅड सोनिया बबन आजपासून आपल्याबरोबर राहणार फ्रॉम नाव ही विल बी अ पार्ट ऑफ आवर फॅमिली बरं मी येतो आता ऑफिसला निघायचं बाय दुष्यंत तरी इंदिरा नाही आली अजून ब्रेकफास्ट का काकूकडे कुठला तरी पुरावा आहे खूप मोठा पुरावा तो तिला सापडत नाही कदाचित म्हणून ती बाहेर आली नाहीये पुरावा कसला तुम्हाला माहितीये ना काकूला सतत कसले ना कसले पुरावे सापडत असतात एनिवे बोलू आपण तिच्याशी नंतर आलोच चला सुहासिनी औषध घ्यायची वेळ झाली अहो आहे माझ्या लक्षात घेईन मी औषध तुम्ही नका काळजी करू अरे काळजी कशाला करताय म्हणजे काय औषध वेळेवरच घ्यायला पाहिजे बाबा
चला नया वाला कैसी है सर? बरी है ये जरा इकड़ी नेहा तू जेवणाच्या तयारीला लाग ना जा ए चेडवा माझ्यासाठी नारळी भात करा तू जा मी आलेच रेशन कार्ड मध्येच नाव टाकायचं बाकी राहिलंय अभी तो अभी दरीच रहेगा हे युवराजचं काय काढलत मध्येच तू त्या सोनियाला मारू स्वतःला सोनिया समजायला लागलीस मग घे ना आता मायरजांची सुद्धा काळजी सोनियाला मी मारलेलं नाहीये तेव्हा मी एक काम करतो ती क्लिप आहे ना गाडी उडवल्याची ती क्लिप सगळ्यांना दाखवतो मग त्यांनाच ठरवू दे कोण खुनी आहे ते चाले बघा तुम्ही मला जास्त शांतपत्ती नाही करायची हा मी इथे तुझी सगळ्यांची वाट लावायला आलोय तुझे पोहे खायला आलो नाहीये आता तुझ्या माहेरकडून रोज नवीन नवीन प्रश्न येणार तुला त्रास देण्यासाठी रोज हे घर तर बर्बाद होणारच आहे हे घर पण बर्बाद होणार आहे आता बघतो तू कुठे कुठे आणि काय काय करतेस ते परत एकदा नीट विचार करा तुम्ही आता मी निहाला रोज जुने जुने फोटो दाखवून तिला सगळं आठवायला लावणार आहे तू निहाची काळजी वाटते मग तुझ्याकडे एक सुवर्ण संधी आहे घर तोडो नेहा को छोडो या योजनेचा अवश्य फायदा घ्या हे अपना दिल तो आवारा नेहा माझ्या जवळ आली तेव्हा वाटलं होतं आता सुटत आला हा गुंता पण आता तर सोन्याच्या माहेरच्या नाही आत ओढायला बघतोय परसू आणि या घराची बर्बादी तर त्याला हवीच आहे एकीकडे माझी नेहा आहे आणि एकीकडे देवासारखी ही माणसं सोन्याच्या घरचे पण सोनिया समजूनच अपेक्षा ठेवतील आता माझ्याकडून रामा ही नवी लढाई लढायची ताकद दे मला बल्लाळ कोण आहे हा बल्लाळ आणि या कुटुंबावर इतका राग काय त्याचा हे सगळं लवकरात लवकर समजून घ्यायलाच हवं हो ओ माय गॉड मॉम हे काय सगळं एक मिनिट आज तुला साफसफाईचा अटॅक आलेला बरोबर अरे मकरण मी तुलाच हाक मारणार होते इथे एक एनवेलप ठेवलं होतं तू बघितलंस का नाही ग मी नाही बघितलं का अरे नीट आठवून बघ ना पांढऱ्या रंगाचं एनवेलप होतं इथेच ठेवलं होतं अच्छा ते पांढऱ्या रंगाचं हा ते एनवेलप ना ते मला कुठे ते आय एम सॉरी नाही मला नाही माहित खरंच पण काय एवढं काय होतं त्या एनवलप मध्ये अरे त्यात एक महत्वाचा पुरावा होता होम प्लीज
प्लीज डोंट टेल मी की तू पुन्हा सोनिया वहिनीच्या मागे लागलेस तुझे सो कॉल्ड पुरावे एंड ऑल घेऊन. तू भलते निष्कर्ष काढू नकोस. मॉम हे बघ, घरात बल्लाळवरून जी काही चर्चा चालू आहे ना त्याची मला पूर्ण कल्पना आहे. सगळे ऑलरेडी टेन्शन मध्ये, सो प्लीज कंट्रोल युअर सेल्फ. हा प्लीज, माझ्या हाती जो पुरावा लागलाय ना तो सगळ्यांसमोर आणला तर सत्य एका मिनिटात बाहेर येईल. तेच सांगतोय मी, तेच सांगतोय. कळतं का तुला? हे बघ, तू हे असलं काहीतरी करून आणखीन टेन्शन देऊ नकोस सगळ्यांना प्लीज. तुला एकदाही आपल्या आईची बाजू समजून घ्याविषयी वाटत नाही का रे? मी जे काही करते ना ते या घरासाठी, घरच्यांच्या भल्यासाठी. पण त्यामुळे घराचं नुकसानच होत आहे आऊसाहेब. जाऊ दे, तुला नाही कळायचं. मॉम हे बघ, मला एकच गोष्ट कळते, ती म्हणजे या सिच्युएशनमध्ये आपल्या सगळ्यांना एकत्र राहून त्या बल्लाळचा सामना करायची गरज आहे. आणि त्यामध्ये तुझ्यामुळे कोणताही प्रॉब्लेम क्रिएट झालेला मला अजिबात आवडणार नाही. आणि हो, ऍटलिस्ट आता तरी तुझी ती हेरगिरीची नॉवेल्स वाचणं बंद कर. म्हणजे तुझ्या जातोस का नाही इकडनं? हो जातोय. मी मारतेस कशाला तू? फालतू बडबड करतोय. पुन्हा उशीर. काकूंच्या रूम मधून एनवलप काढणं म्हणजे खूप मोठी जोखीम होती, पण ती घ्यावीच लागणार होती. मला वेळेत सुचलं म्हणून बरं झालं, नाहीतर आज फोटो सगळ्यांच्या समोर असता. बसलीस तू? बोल ना आता. हो मग, दुसरं काय म्हणायचं याला? स्वतःच्या अस्तित्वाचा पुरावाच मिटवून टाकलास तू. हो, कारण पर्याय नाहीये माझ्याकडे. आणि माझी नेहा पण माझ्या बरोबर आहे. अच्छा, म्हणजे तुला असं वाटतंय की आता कसलीच भीती नाही? मैथिलीला संपवून सोन्याच्या नावाने आणखीन किती दिवस जगणार आहेस तू? आधी स्वतःची खरी ओळख या लोकांपासून लपवण्याची कारण होती तुझ्याकडे, आणि आता नेहा बद्दल खरं सांगायचं नाही तुला.
अगं किती आणि काय कायला पोणारस तू दुष्यंत पासून, त्याच्या चांगुलपणाचा किती फायदा घेणारस? मग मी काय करू? ह्याच्या क्लिप्स अजूनही परसूकडे. हो बरोबर आहे, तुझं अगदी बरोबर आहे, पण मी फक्त एकच सांगते तुला, या घरात आणि या नात्यांमध्ये गुंतत चालली असतो. थांबव हे, कारण आता तू जितकी जवळ जाशील ना तितकाच त्रास तू लांब गेल्यावर होईल. तुला नाही, दुष्यंतला, त्याच्याबद्दल बोलतीये. लढाई माझ्या एकटीची आणि काहीही करून मला बाहेर पडायचं या सगळ्यातून. सोनिया, तू झोपली नाही अजून? झोपले होते, आत्ताच जाग आली. सोनिया, कसला विचार करतेस? तुला काही सांगायचंय का मला? हो, खूप काही सांगायचंय. पण आत्ता आपण उद्या सकाळी फ्रेश मूड मध्ये बोलायचं. आत्ता 3 वाजले. नाही, ठीक आहे, झोपा. तू झोपणारच नाहीस का? नाही, झोपते ना. तुझ्या मनात जे काही असेल ते काढून टाक सोनिया. यु नो आय एम ऑलवेज देअर फॉर यू अँड डोंट वरी, मी तुला सोडून कधीही कुठेही जाणार नाही. आणि तुला हे कुठे जाऊ देणार नाही. असेच कायम माझ्या सोबत राहा. तुमची आणि तुमच्या प्रेमाची गरज आहे मला या लढाईत. बल्लाळ आणि परसू हे सगळं नेमकं कशासाठी करताय आणि त्या दोघांचा एकमेकांशी काय संबंध आहे, मला शोधून काढायचं आहे.